भौगोलिक रचना व जल प्रणाली याबद्दल आज माहिती सांगणार आहे. आपल्याला माहित आहे की भारत हा जो देश आहे याची प्राकृतिक रचना ही कशा स्वरूपाची आहे हे आज आपण या नकाशाच्या मदतीने पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण उत्तर दिशेला जो हिमालय पर्वत आहे, हिमालय पर्वत हा अगदी आपल्या शेजारचे जे देश आहेत त्याच्याही पलीकडे म्हणजे ताजिकिस्तान या देशाच्या पामीर या पठारापासून हा पसरलेला आहे. तो वायव्य ईशान्य या स्वरूपामध्ये पसरलेला असून भारताच्या पूर्व दिशेपर्यंत म्हणजे थोडक्यात अरुणाचल प्रदेश या राज्यापर्यंत तो पसरलेला आपल्याला दिसतो. आता हा जो अधोरेखित केलेला भाग दिसतोय आपल्याला, तर हा सर्व हिमालयाचा भाग आहे. काही हिमालय हा भारतामध्ये, काही भारताच्या क्षेत्राच्या बाहेर आहे म्हणजे आपल्या भूमीच्या बाहेर इतर देशांच्या भूमीमध्ये तो आहे. त्यानंतर हिमालयाचं जे क्षेत्र आहे याच्यानंतर दक्षिणेला जर आपण आलो तर दक्षिण दिशेला आपल्याला उत्तर भारतीय मैदान हे दिसतं. उत्तर भारतीय मैदान हे फार मोठे मैदान आहे. त्याच्यामध्ये राजस्थान, पंजाब, आणखी उत्तर प्रदेश, बिहार, त्याचबरोबर पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश होतो. म्हणजे थोडक्यात या राज्यांमध्ये उत्तर भारतीय मैदानाचे क्षेत्र आपल्याला दिसते. त्यानंतर उत्तर भारतीय मैदानानंतर द्वीपकल्प, भारताला द्वीपकल्प मिळालेला आहे. भारत हा तीन दिशांनी समुद्राने वेढलेला देश आहे. म्हणजे थोडक्यात भारताला मिळालेली समुद्राची सीमा ही खूप मोठी आहे. याचा भारताला आर्थिक व्यवसायामध्ये सुद्धा खूप मोठा फायदा होतो. आपण पाहतोय बंगालचा उपसागर असेल पूर्व दिशेला, दक्षिण दिशेला हिंदी महासागर आहे, पश्चिम दिशेला अरबी समुद्र आहे. या तीन दिशेला जो समुद्र आहे, तीन जे विविध प्रकारचे समुद्र या ठिकाणी आहेत, त्या समुद्राच्या क्षेत्रामध्ये ही जमिनीची जी भूमी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला मध्ये गेल्यासारखी दिसते. म्हणून याला आपण द्वीपकल्प म्हणतो. या अशा स्वरूपाच्या म्हणजे थोडक्यात गुजरातचे जे कच्छचे आखात आहे, गुजरात राज्याच्या बाजूला जे कच्छचे आखात आहे तिथून तर थेट आपण सरळ अक्षवृत्ताच्या दृष्टीने जर विचार केला तर खाली असलेला सर्व भाग हा काय असेल, एक द्वीपकल्प म्हणून आहे. मग हा द्वीपकल्प, द्वीपकल्पमध्ये आणखी काही भाग आहे, पठारी प्रदेश आहे, त्याचबरोबर किनारी भाग आहे, पश्चिम किनारी प्रदेश, पूर्व किनारी प्रदेश, त्याचबरोबर घाट, पश्चिम घाट, पूर्व घाट, अशा स्वरूपाची ही प्राकृतिक रचना भारताची आपण थोडक्यात पाहिली. धन्यवाद.